वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। मोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे तसेच विक्री करणाऱ्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून हत्यारे जप्त करण्यासह कायदेशीर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारींना आदेश निर्गमित केले आहेत। पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे व विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे व विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना उत्तम कांबळे राहणार घुंगूर तालुका शाहूवाडी व प्रवीण लोखंडे राहणार आमिनी तालुका शाहूवाडी यांनी त्यांच्या मोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवून समाजात दहशत निर्माण करीत आहेत अशी माहिती मिळाली। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार सागर चौगले, सुरेश पाटील, रुपेश माने, अमित सरजे, अशोक पवार, युवराज पाटील, महेश पाटील, प्रदीप पाटील, विनोद कांबळे व हंबीर अत्तिग्रे यांना सदरचे इसम हे त्यांच्याकडील यामा मोटरसायकलवरून घुंगूर तालुका शाहूवाडी येथे येणार असून त्यांच्या मोटरसायकलला सदर स्टेटसला ठेवलेल्या तलवारी बांधलेल्या आहेत अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून उत्तम मारुती कांबळे वय 27 राहणार घुंगूर तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर व प्रवीण दौलत लोखंडे वय 20 राहणार आमिनी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर यांना त्यांच्या कब्जातील यामा मोटरसायकल व 3 बांधलेल्या तलवारी असा एकूण 1,06,000 रुपये किमतीचा मुद्देमालासह पकडले। सदर इस्माच्या विरुद्ध भारतीय हत्याराच्या कायद्याप्रमाणे शाहूवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील